समान अंश व समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची तुलना करणे याचा अभ्यास आपण आता या व्हिडिओमध्ये करणार आहेत यासाठी मी अपूर्णांक या ठिकाणी लिहून घेतो आणि अपूर्णांक आहे चार छेद सात आणि दुसरा अपूर्णांक आपण लिहून घेतोय पाच छेद सात आता या दोन्ही अपूर्णांकांमध्ये छेद समान आहे म्हणून आपण याला समछेद अपूर्णांक असंही म्हणतो अंश चार पाच असे भिन्न आहेत पण दोन्हीकडचा छेद सात असाच आहे आणि यांची तुलना करायची आहे की कोण मोठा आहे किंवा कोण छोटा आहे या पद्धतीने तर यासाठी आपण या एक छोटंसं काम करूयात आपल्याला असं करता येईल की यांच्या छेदांचा विचार आपल्याला करावा लागेल म्हणजे दोन्हीकडचा छेद जो आम्हाला दिसतोय सात याचा विचार करत आपल्याला यांची तुलना करायची आहे आणि ती कशी मदत होईल ते बघा हां या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आपण चार वेळा घेतले आहेत म्हणजे चार गुणिले एक छेद सात किंवा एक छेद सात ची चार पट आपण घेतली आहे तसंच आपण या अपूर्णांकाच्या बाबतीत लिहू शकतो ते म्हणजे पाच गुणिले एक छेद सात अर्थात आपण एक छेद सात हा पूर्णांक पाच वेळा घेतलाय किंवा एक छेद सात ची पाच पट घेतली आहे आता जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपण एका संख्येचे चारपट घेतो आणि त्याच संख्येचे पाच पट घेतो तेव्हा कोणतं उत्तर मोठं असणार आहे अगदी बरोबर म्हणजे जेव्हा आपण चारपट घेतो ती नक्कीच लहान असणार आहे त्याच संख्येच्या पाच पटीपेक्षा म्हणजे पाचपट घेतलेलं जे उत्तर असणार आहे ते मोठं असणार आहे चार गुणिले एकशेद सात लहान त्यामुळे लहानाकडे आपण लहान तोंड करूयात आणि मोठ्याकडे मोठं तोंड अर्थात हे आहे इज लेस दॅन म्हणजेच अपेक्षा लहानचं चिन्ह म्हणून आपण या ठिकाणी देखील त्याच चिन्हाचा उपयोग करणार आहेत चार छेद सात हे लहान आहेत पाच छेद सात पेक्षा लहान संख्येकडे लहान तोंड यावं आणि तसं तोंड उघडलं पाहिजे म्हणजे मोठं तोंड मोठ्या संख्येकडे असावं तीन छेद चार आणि दुसरा अपूर्णांक आहे तीन छेद नऊ आता या अपूर्णांकाचा बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की इथे ये अंश समान आहेत छेद भिन्न आहेत म्हणजे आता आपण समान अंश असणं म्हणत होतो ना तर इथे समान अंश आहेत आणि समान छेद या पहिल्या उदाहरणात आपण पाहिलेतच आता समान अंश असताना तुलना कशी करता येते ते देखील आपण विचारात घेऊ आता ह्या दोन्ही अपूर्णांकामध्ये अंश सारखा आहे म्हणजे इथे मी अंशाला सर्कल करून घेतोय आता अंश म्हणजे आपण बघितलंय की किती वेळा घेतली गोष्ट आपण असं म्हणत होतो त्यामुळे मी याला असं लिहून घेतो तीन वेळा घेतले आहेत एक छेद चार तीन वेळा घेतले आहेत एक छेद चार आणि या पूर्णांकासाठी आपण असं लिहू शकतो हो की आपण तीन वेळाच घेत आहोत तीन भुनिले एक छेद नऊ आता प्रश्न असा शिल्लक आहे फक्त की एक छेद चार आणि एकछेद नऊ यांची तुलना करणे म्हणजे एकछेद चार आणि एक छेद नऊ मध्ये कोण लहान आहे किंवा कोण मोठा आहे हे पाहायचं आहे कारण या दोघांनाही आपण तीन वेळा घेतला आहे आता हे शोधण्यासाठी आपण या ठिकाणी आकृतीची मदत नक्कीच घेऊ म्हणजे आपल्याला ते अधिक सोपं जाईल बरं का मी या ठिकाणी दोन्हीसाठी आकृत्या तयार करून घेतो या ठिकाणी मी आकृत्या घेतल्या आहेत आणि आपण या पहिल्या आकृतीमध्ये एकशे चार साठीचं चित्रण तयार करू आणि या दुसऱ्या आयतामध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये एकशे नऊचं चित्रण तयार करू एक छेत चार दाखवण्यासाठी आपल्याला करा काय करावं लागेल तर या पहिल्या आयाताला समान चार भागांमध्ये विभागून घ्यावं लागेल मी याचे समान चार भाग करतो या पहिल्या आयताचे आपण समान चार भाग केले आता या दुसऱ्या आयतामध्ये आपल्याला याचे समसमान नऊ भाग करून घ्यायचे आहेत मी ते करून घेतो या दुसऱ्या आयतामध्ये आपण समान नऊ भाग करून घेतले आहेत आपण या दोन्ही भागांना मोजून घेऊयात जसं की पहिल्या आयतामध्ये एक दोन तीन चार भाग केले आहेत आणि दुसऱ्या आयतामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे समान नऊ भाग करून घेतले हा जो पहिला येत आहे त्यामधील हा प्रत्येक भाग हा एक छेद चार दर्शवतो आणि या दुसऱ्या आयतामधील हा प्रत्येक भाग जो छोटा भाग तयार केला आहे आपण हा एक छेद नऊ दर्शवतो त्यामुळे आपल्याला आता हे लक्षात आलं असेल की हे सर्व भाग एकशे चार चे आहेत आणि हे सर्व भाग नऊ चे आहेत आणि आता आपल्याला असं पाहायचं आहे की आता हा नेमका छेद चार केवढा असता ते आपण पाहून घेऊ हा एक छेद चार भाग आपण रंगवून पाहतोय तर हा एवढा असेल आणि हा भाग आहे छेद नऊ दर्शवणारा तर अशा पद्धतीने आपल्याला छेद चार आणि छेद नऊ भाग कळाले पण आता आपण इथं म्हणतोय की तीन वेळा एकशेद चार भाग घेतलाय त्याची तिप्पट घेतलीये म्हणजे वेगळ्या अर्थात आपल्याला असं दिसतं की आपण या आयताचा बघा हा हा आणखी तीन वेळा एकशेद चार भाग आपण घेतोय आणि या आयतामध्ये तीन वेळाच घेतोय पण छेद नऊ भाग म्हणजे दुसऱ्या आयताचा एवढा भाग विचारात घेतोय या रंगलेल्या भागाचा देखील विचार केला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की या पहिल्या आयताचा जो भाग आहे तो आपण जास्तीचा घेतलाय अर्थात छेद चार जो घेतलाय तो या तीन छेद नऊच्या मानाने क्षेत्रफळात जास्त भरतो त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येतं की तीन गुणिले छेद चार हा मोठा आहे तीन गुणिले एकछेद नऊ पेक्षा आणि हे खरे आपले इथून आलेले असल्या कारणास आपल्याला असं म्हणता येतं की तीन छेद चार हा पूर्णांक मोठा आहे तीन छेद नऊ पेक्षा अजून बारकाईने याच्यात आपण विचार केला आणि संख्यात्मक विचार केला तर लक्षात येतं की एखाद्या संख्येला आपण चार भाग करतो म्हणजे चारने भागतो आणि त्याच संख्येला जर आपण नवने भागतो तर नवने भागल्यानंतर अर्थात मोठ्या संख्येने भागल्यानंतर होणारे तुकडे लहान असतात त्यामुळे याचे जर तीन तुकडे आपण घेतोय आणि हे मोठे मोठे तुकडे होतात कारण चारने भागतोय तेव्हाही तीनच तुकडे घेतोय तर नक्कीच छोट्या संख्येने भागलेले तुकडे मोठे असतात म्हणून ती संख्या मोठी बनते अर्थात जेव्हा समान अंश असतो आणि छेद भिन्न असतात तेव्हा समान अंश असताना ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान बनत असतो आणि यापूर्वी जो आपण अभ्यास केला आहे समान छेद असतानाचा तेव्हा समान छेद असताना आपल्याला हे लक्षात आलं होतं की समान छेद असताना ज्याचा अंश मोठा होता तोच अपूर्णांक मोठा होता अशा पद्धतीने आपल्याला समान अंश व समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची तुलना करता येते